भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथे पुणे सातारा रस्त्यावर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे एक ट्रक आणि दोन टेम्पो राजगड पोलिसांनी ताब्यात घेतलेत. या वाहनातील सुमारे 18 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी राजगड पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. अनवर शरफुद्दीन शेख, शेरा रमजान खान, रफिक शेख आणि मयूर अग्रवाल अशी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8:30 सुमारास गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी गावच्या हद्दीत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याबरोबर राजगड पोलीस ताबडतोब सदर ठिकाणी हजर झाले. त्यावेळी त्या ठिकाणी 2 टेम्पो आणि 1 ट्रक उभा असल्याचं दिसून आलं. या वाहनांची तपासणी केली असता त्यात सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची पोती आढळून आली. पोलिसांनी ही वाहनं ताब्यात घेऊन त्या वाहनातील संबंधितांना ताब्यात घेतलं. या वाहनातील मालाची तपासणी केली असता सुमारे 18 लाख रुपयांचा गुटखा त्यात आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणातील 3 वाहनं आणि गुटख्याची पोती ताब्यात घेतली आहे. तसेच राजगड पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे हे करत आहेत.